लक्ष्मीवाड़ी है, साई नगरी है, अपना कोळीवाडा है। धोक्याची घंटा एक आहे कोळीवाड्यासाठी की कोळीवाड्यामध्ये ठाणे महापालिकेने सूचित केल्याप्रमाणे जो अहवाल आलाय कदाचित या 2-3 दिवसात पेशंट वाढण्याची शक्यता आहे। म्हणून सांगतो आपल्या घरात कमीत कमी 7 दिवस कोणाला बोलवू नका, आपण कुठे बाहेर जाऊ नका, कोणाकडे जाऊ नका। आपल्याला काय इमर्जन्सी बोलायचं असेल तर मोबाईलवर बोला, कारण आपल्या गावात जो कोरोना पसरलाय त्याचं कारण म्हणजे हेच आहे की आपण एकमेकाशी गप्पा मारतो, घरात जाऊन बसतो, तुम्हाला समोरच्याला कळणार नाही की हा पेशंट आहे, कारण तो आजार लवकर डिटेक्ट होत नाही, 2 सेकंदात तो आजार तुमच्या शरीरात प्रवेश करतो। ज्यांची शरीर रचना कमकुवत आहे त्यांना तो आजार पहिल्या याच्यामध्ये पॉझिटिव्ह डिक्लेअर होतो, बाकीच्या लोकांना डिटेक्ट होत नाही। म्हणून सांगतो की कृपया लक्ष घ्या, आपल्या परिवाराची काळजी करा, कोळीवाड्याची काळजी करा। कोपरी पोलीस स्टेशनचे सर्व पदाधिकारी उद्या गावात फिरणार आहेत, म्हणून नम्र निवेदन आहे की 2 दिवस हे पोलीस आपल्या गावात फिरणार आहेत आणि हा 7 दिवस आपण बाहेर पडायचं नाहीये। जे काय तुम्हाला घ्यायचं उद्या सकाळी 6 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत घेऊन टाका, फक्त दूध आणि मेडिकल्स हे 7 दिवस तुम्हाला मिळू शकतं, याचा काही प्रॉब्लेम नाही। आणि जे प्रशासकीय अधिकारी आहेत, पोलीस आहेत, नर्स डॉक्टर्स अधिकारी आहेत, त्यांनी आपल्या गाड्या राऊ शाळेच्या बाहेर लावायच्या आहेत जेणेकरून आपल्या गाड्या घेता येतील। बाकी गावातील कुठलीही गाडी नारायणराव कोळी चौक आणि मोरेकर नाका याच्या बाहेर पडणार नाही, कारण बाहेर पोलीस असणार आहेत। गाडी बाहेर पडली तर त्याच्यावर कारवाई होईल, त्या व्यक्तीवर कारवाई होईल, त्याचं लायसन्स जप्त होईल। नाही नम्र विनंती की आपला गाव वाचवण्यासाठी आपल्याला वळीप्रमाणे एकत्र यायचं आहे। जसं वळीमध्ये 200 पेशंट होतो आठवड्यामध्ये, परंतु त्यांनी एवढा कंट्रोल केला की त्यांच्याकडे आज गेले 4 आठवडे एकही पेशंट नाही। आपल्या कोळीवाड्याचा एक मायनस पॉईंट असा आहे, छोटासा कमकुवत भाग असा आहे की आपल्या गल्ल्या आहेत, आपली घर एकमेकांना जवळजवळ आहेत, त्यामुळे हा आजार पसरण्याची शक्यता जास्ती आहे। म्हणून विशेष करून पोलिसांच्या आग्रहाखातर ही सूचना आपल्यासाठी आम्ही फिरवतो आहे। लक्ष द्या, काळजी घ्या, कृपया 7 दिवस हा लॉकडाऊन पाळा।